शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत ॲग्री प्राईम टाईम। शेतकरी बंधूंनो, खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारत ॲग्री प्राईम टाईम। यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कृषी क्षेत्रातील विशेष घडामोडी, ज्यामुळे तुम्ही राहाल अपडेट आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढे। तेव्हा हा प्राईम टाईम चुकू नका। प्राइम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे वीज बिलासंदर्भातली। कृषी पंपाचे 15,000 कोटींचे वीज बिल माफ होणार। कृषी पंप धारक शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला। यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मानेवरील बिलाची तलवार आता दूर झाली आहे। तब्बल 15,000 कोटी रुपयांची वीज बिले माफ करण्यात येणार आहेत। याबाबत पत्रकार परिषद बोलताना राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की राज्यात 42,160 कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्यापैकी 15,000 कोटींची थकबाकी माफ करण्यात येणार आहे। दरम्यान ऊर्जा विभागाने केंद्राकडे 10,000 कोटीच्या अनुदानाची मागणी सातत्याने लावून धरली आहे, तरीही त्याबाबत केंद्राकडून दाद मिळत नाही। तसेच केंद्राकडून राज्याला GST 28,000 कोटी रुपये यायचे असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली। यानंतर बातमी आहे नीलक्रांती संदर्भातली। नीलक्रांतीसाठी राज्यात 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। नीलक्रांती या योजनेद्वारे सुमारे 20,000 कोटींची गुंतवणूक राज्यात होणार असून यासाठी केंद्र सरकारचा 60% तर राज्य सरकारचा 40% हिस्सा असणार आहे। शेतीपूरक सागरी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी आणि मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे। या योजनेद्वारे मोठी गुंतवणूक मत्स्यशेतीत होणार असून अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत। यामुळे मत्स्यशेती करणाऱ्यांना आणि मत्स्यशेती करू इच्छिणाऱ्यांना मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे। यानंतर प्राइम टाइम मध्ये बातमी आहे कोथिंबीरीची। कोथिंबीर 1 ते 3 रुपयांना जुडी। राज्यात सर्वत्रच कोथिंबीरीचे दर घसरल्याने कोथिंबीर उत्पादकांचे सध्या हाल होत आहेत। पुणे बाजारपेठेत शुक्रवारी विक्रमी 79,000 जुड्यांची आवक झाली, मात्र जुडीला 1 ते 2 रुपये मिळाल्याने जमा खर्चही वसूल नाही, उलट शेतकऱ्यांच्या खिशालात कात्री लागल्याचे चित्र दिसत आहे। पंढरपूर, मंगळवेढा, अकलू, श्रीरामपूर आणि रत्नागिरी बाजारपेठेतही आपल्याला असेच चित्र दिसत आहे। यानंतर बातमी आहे फळबागा संदर्भातली। रब्बी पिकांसह फळबागांवरतीही रोगकिडीचा प्रादुर्भाव। वापसावरती येऊ घातलेल्या शेताला पुन्हा पावसाचा फटका बसला असून ढगाळ हवामान आणि हलक्या सरींनी शेतकरी आता चिंतित आहे। उशिरा झालेल्या रब्बी हंगामाच्या पेरण्या आणि आता भाजीपाला, फुले आणि फळबागांवरती येणाऱ्या रोगकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी धास्तावला आहे। राज्यातील पुणे, नगर, नाशिक, जालना, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस झाला, यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आता रोगकिडीच्या प्रादुर्भावाची चिंता सतवत आहे। शेतकरी बंधूंनो, प्राईम टाईमच्या शेवटाला बातमी आहे अन्नधान्यासंदर्भातली। धान्य खपवण्यासाठी धावाधाव। एकीकडे गरिबांना मोफत धान्य देणारी योजना नोव्हेंबर नंतरही सुरू ठेवण्याचा आग्रही मागणी आणि दुसरीकडे या योजनेमुळे वित्तीय तूट वाढवण्याची भीती, यामुळे गोदामामध्ये दुपटीहून अधिक साठलेल्या धान्याचे काय करावे या विवेचनेत आता भारतीय अन्न महामंडळ आहे। यामुळे अतिरिक्त अन्नधान्य साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची आसवणी आणि इथेनॉल निर्मितीची प्रकल्पाकडे घेतलेली धाव आपल्याला दिसत आहे। शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्रीचा आजचा प्राईम टाईम कसा वाटला तो खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व भारत ॲग्रीसोबत भारत ॲग्री ॲप डाउनलोड करून कुशलतेने उगवा व अधिक उगवा। मी सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो। धन्यवाद।